आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. संपूर्ण देशभरात तब्बल 2 वर्षानंतर लोक नवीन वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईतली पोलीस यंत्रणा सज्ज आहे. नियमांचं पालन करून नवीन वर्षाचं स्वागत करा असं आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंदात नवीन वर्ष साजरं करता येईल असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केला आहे. 31 डिसेंबर जवळ आले आहे आणि त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेले आहेत. नेमकी काय व्यवस्था असणार आहे आपल्या बरोबर आयुक्त आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, काय परिस्थिती आहे, कशी संपूर्ण व्यवस्था असणार आहे? परिस्थिती छान आहे. यावर्षी 31 डिसेंबर कोरोनाच्या 2 वर्षानंतर येत असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे आणि साहजिकच अनेक लोक बाहेर पडतील साजरा करण्यासाठी, आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या बंदोबस्ताची आखणी केलेली आहे. जवळपास 25 पोलीस उपायुक्त, 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, त्यानंतर 1500 अधिकारी, 10,000 अंमलदार, 40-45 SRP प्लाटून्स असा फार मोठा बंदोबस्त आम्ही तैनात केला आहे. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी आमचं लक्ष राहील. आपली CCTV यंत्रणा अतिशय उत्तम आणि प्रभावी आहे. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी आमचे अंमलदार साध्या वेशात देखील असतील. CCTVचे जे ऑपरेटर्स आहेत ते विशेष यामध्ये लक्ष ठेवून असतील आणि सगळे अधिकारी बंदोबस्तात असतील. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण बघितलं की मुंबई आयुक्तांनी आपल्याला विश्वास दिलेला आहे की यावर्षी जो 31 डिसेंबर साजरा केला जाईल तो अतिशय सुरक्षितपणे आणि कुणालाही कुठली इजा न होता व्यवस्थित पार पडेल अशी संपूर्ण यंत्रणा पोलीस विभागाने सुसज्ज केलेली आहे. ब्रजनी सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी लागणाऱ्या हेल्पलाईन नंबरचे तब्बल 10,000 स्टिकर कल्याण डोंबिवली पोलिसांनी विविध ठिकाणी चिकटवले आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आला आणि त्याचे स्टिकर्स ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी वितरित करण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कुठलाही घातपाताचा प्रकार होऊ नये याकरिताही आम्ही दक्षता घेत आहोत. त्याच पद्धतीने पोलीस मदतीसाठी डायल 112 ही जी काही यंत्रणा आहे हिचा प्रसार आम्ही सर्व ठिकाणी करत आहोत, जेणेकरून जर कोणाला त्याच्यामध्ये जर मदत लागली 112 जर कॉल केला तर त्याच्यामध्ये 5 ते 6 मिनिटांमध्ये तक्रारदारापर्यंत पोहोचण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. दरम्यान पार्ट्यांसाठी अवैधरित्या दारू सुद्धा आणली जाते. असा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. शहरातील प्रत्येक भागावर पोलिसांची बारकाईनं नजर असेल. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत गेल्या 1 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत आम्ही 340 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यापैकी 220 गुन्हे हे वारस स्वरूपाचे आहेत, 119 बेवारस गुन्हे आहेत, 234 आरोपींना अटक केलेली आहे आणि 10 वाहनं जप्त करून 92,50,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. TV अभिनेत्री तुनिशा आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. लव्ह लेटरच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली, पण शिझान खान तपासात कोणतेही सहकार्य करत नसल्यानं पोलिसांच्या समोर अडचणी येत आहेत. ही इज ब्लेस्ड टू हॅव मी ॲज अ को ॲक्टर, असं इंग्रजीत लिहिलेलं पत्र पोलिसांच्या हाती लागलंय. तुनिशानं जिथे आत्महत्या केली होती त्या सेटवर पोलीस आरोपी शिजानला घेऊन गेले होते. तिथे त्यांना तुनिशानं लिहिलेला एक पेपर सापडला. हे तुनिशानं लिहिलेलं लव्ह लेटर आणि आत्महत्येच्या आधी दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे पोलिसांनी जाणून घेण्याचा यावेळी प्रयत्न केला. शिजानच्या सहवासात आल्यानंतर तुनिशाच्या वर्तनात मोठा बदल झाला होता. तुनिशा मुस्लिम महिलांच्या प्रमाणे हिजाब वापरत होती अशी धक्कादायक माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे हा लव जिहादचा प्रकार नाही ना हा प्रश्न उपस्थित होतोय.
शिजानच्या सोबत लग्न झालेलं नसतानाही तुनिशा हिजाब का वापरत होती या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही। पुलिस को इन्वेस्टिगेशन करने दीजिए, हम अभी कुछ नहीं बोलना चाहते। पुलिस को अपना काम करने दीजिए, जो भी सच है वो अपने आप सामने आएगा। तुनिशा सोबत प्रेमात पडलेल्या शिजानचे इतर महिलांशी सुद्धा संबंध होते। पोलिसांनी हा मुद्दा न्यायालयाच्या समोर उपस्थित केला। शिजानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडचं चॅट रिट्रीव करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेत, मात्र पोलिसांच्या तपासात शिजान कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देत नसल्याचं आणि तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। हे सगळे पुरावे एकत्र करून पोलीस पुन्हा एकदा तपास करणार आहेत। तुनिशानं गळफास लावून घेण्याच्या काही वेळ आधी शिजानसोबत बातचीत केली होती, त्यात दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला आणि त्यानंतर तुनिशानं आत्महत्या केली हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या एका बातमीकडे। बुधवारी मुंबई महानगरपालिकेतील कार्यालयावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झालेल्या राड्याचे पडसाद पालिकेत उमटले। मुंबई पालिकेत शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये आजही राडा झाला। यानंतर उद्धव ठाकरे समर्थकांनी यशवंत जाधव यांच्या नावाच्या फलकावर लाल रंग लावला। या राड्याचा पुढचा अंक संध्याकाळी पाहायला मिळाला। यशवंत जाधव यांच्या नावाच्या फलकावर लावलेला रंग शिंदे समर्थकांनी किंवा कोणीतरी अज्ञाताने पुसूनही टाकला। मुंबई महापालिकेत आता कदाचित लढाईच सुरू झाली असं दिसत आहे, कारण शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात कार्यालयावरून जोरदार रस्सीखेच आहे। तर दुसरीकडे पालिका प्रशासनानं सर्वच पक्षांची कार्यालयं सील केली आहेत। ठाकरे आणि शिंदे गटातल्या वादाचा नाहक त्रास इतर राजकीय पक्षांना मात्र सोसावा लागतोय। मुंबई महापालिकेत राजकीय रणांगण। कार्यालयासाठी ठाकरे गटाची घोषणाबाजी। वादामुळे सर्व कार्यालयांना सील। कोणत्या गटाला मिळणार कार्यालय? पक्षाचं सील केलेलं कार्यालय पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटानं गुरुवारी महापालिकेत घोषणाबाजी केली। स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावावर लाल रंगही फासण्यात आला। गुरुवारी शिंदे गटाच्या नेत्यांनी पालिका मुख्यालयात धडक दिली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते काफिल असताना शिंदे गटानं पक्ष कार्यालयात प्रवेश केला होता, त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी हमरी तुमरी धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर महापालिका प्रशासनानं सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील केली, त्यामुळे ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। गद्दार गटाचे एक खासदार आणि एक काही 10-12 टोळकी अशी या ठिकाणी आली आणि या शिवसेना कार्यालयामध्ये जबरदस्तीने घुसली आणि तिथे बसण्याचा प्रयत्न केला, बसले पण तो हे कार्यालय त्यांनी हायजॅक करायचं ठरवलं होतं, आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवलं होतं, ते मात्र आमच्या शिवसेनेच्या नगरसेवक नगरसेवकांनी उधळून लावलं, त्यांची इथून हकालपट्टी केली गेली। सर्वच पक्षांची सील केलेली कार्यालय उघडण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं पालिका आयुक्तांकडे केली। दुर्दैवाने प्रशासनाने ही सर्व कार्यालय आज बंद केलेली आहेत, त्या अनुषंगाने आम्ही आयुक्त माननीय चहल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि कार्यालय उघडणं किती आवश्यक आहे हे त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी आम्हाला आशा आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला। आमचाही कार्यालयावर हक्क असल्याचं वक्तव्य पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलं। दरम्यान माझं नाव कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी माझं काम कुणी पुसू शकणार नाही असं यशवंत जाधव यांनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे महापालिकेत प्रवेश करून एका अज्ञात इसमानं यशवंत जाधव यांच्या नावावर फासलेला रंग काढून टाकला। सध्या त्यांच्याकडे काहीच काम नाहीये, मुंबईकरांच्या कुठल्याही समस्येचं त्यांना काहीच पडलेलं नाहीये, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, गोंधळ निर्माण करायचा आहे आणि त्या पद्धतीने ते वागतायत। तर मला वाटतं हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, कारण हे कार्यालय हे कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, हे कार्यालय हे पक्षाचं कार्यालय, तर पक्ष म्हणून आम्हाला वाटतं की मूळ शिवसेना आमची आहे आणि आम्ही शिवसैनिक आहोत, त्याच्यामुळे ह्या कार्यालयावर आमचाही तेवढाच अधिकार आहे।
पक्षाची कार्यालय ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात सध्या संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष हिंसक होण्याच्या वळणावर जाऊ लागला आणि त्यातच महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालय सील करण्यात आली. संघर्ष टाळण्यासाठी पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून मोठा राडा झाला. शिंदे पक्षानं या कार्यालयावर ताबा मिळवला, त्यावर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे, त्यांचा अधिकार ते घेणारच. जे बाळासाहेबांचं आहे ते सगळं शिंदे यांचं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाटी एवढा ग्रुप राहिला आहे, त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला पाहिजे असंही नितेश राणे म्हणाले. जे जे बाळासाहेबांचं आहे, शिवसेनेचं आहे, ते सगळं बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांचे कडवट शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांच्याकडे गेलं पाहिजे, असं हे सत्य आहे. आता दुसऱ्या लोकांना ठाक म्हणजे जे काय उद्धव ठाकरेचा जो छोटासा ग्रुप राहिलेला आहे, हा प्याला हे म्हणून एवढासा वाटी एवढा, त्या लोकांनी हे सगळे हट्ट सोडावं. आता लहान मुलांसारखं आता राहिलेलं नाही आहे तुमच्या हातामध्ये ना. आज महापालिका कार्यालय अहो हे पॅन्टीतले बॉम्ब आहेत, हे पॅन्टीतच फुटतात आणि हाजमोला खाऊन मोकळे होतात. म्हणून त्यांना काय तुम्ही महत्व देऊ नका. तो असेल किंवा त्यांचा तो संजय राऊत असेल, हे सगळे पॅन्टीतले बॉम्ब फोडणारे सगळे कलाकार आहेत, त्यांना कशाला महत्व देतात. त्याला जुलाबाचे गोळ्या द्यायचे असतात आणि मोकळं करायचं असतं. सचिन वाजेला जे बॅटिंग संदर्भात आणि बॅटिंग मधले जे सट्टेबाज आहेत त्यांच्या संदर्भात वसुलीसाठी काही लोकांचे फोन गेले, त्यांची नावं काल मी सभागृहामध्ये घेतलेली आहेत. आमच्याकडे त्या संबंधित काही पुरावे आहेत, ते पुरावे आम्ही माननीय गृहमंत्र्यांकडे देणार आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांकडे देणार आहेत. आमचं म्हणणं आहे जे जे सचिन वाजेला फोन करून त्यावेळी पैसे गोळा करत होते बॅटिंगच्या नावाने, त्यांच्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ते पैसे कुठे ठेवले, कसे ठेवले ना, काही क्रिप्टो करन्सीमध्ये चेंज करून घेतलेले आहेत, त्या सगळ्याची चौकशी होणार. आता आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचा त्यांचा दावा आहे. तर रवी राणांच्या दाव्याचा किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतलाय. ठाकरे गटाची तोफ शिंदे गटात, पेडणेकर शिंदे गटासोबत जाणार, आमदार रवी राणा यांचा दावा. आमदार रवी राणा यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाचा किल्ला जोरदारपणे लढवलाय. शिवसेनेतून शिंदे गटानं वेगळं होत पक्ष स्थापन केला, परिणामी नेत्यांची एक फळीच शिंदे गटात गेली, त्यामुळे ठाकरे गटाची कमकुवत झालेली बाजू किशोरी पेडणेकर आक्रमकपणे माध्यमांसमोर मांडत आहेत. मात्र ही मुलुक मैदान तोफही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचा खळबळजनक दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलाय. किशोरी पेडणेकर सुद्धा एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्यासाठी तत्परतेवर आहे, काही दिवसांमध्ये ते चित्र सुद्धा तुम्हाला दिसेल. मुंबईत ठाकरे गटातील 80% माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत असतील असा दावाही त्यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेचे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक जे आहे ते 80% नगरसेवक हे एकनाथजी शिंदेसोबत जाणार आहे आणि काही दिवसांमध्ये शिवसेना भवन जे आहे त्याच्यावर सुद्धा एकनाथजी शिंदेने ताबा घेतला पाहिजे, कारण बाळासाहेबांच्या विचाराचं ते भवन आहे. आमदार रवी राणा यांच्या या दाव्याची किशोरी पेडणेकर यांनी चांगलीच खिल्ली उडवली. माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रवी राणा बेताल वक्तव्य करत असतात असा टोला त्यांनी लगावलाय. राजकारणात प्रतिस्पर्धी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात, आपला प्रतिस्पर्धी राजकीय अडचणीत कसा येईल याचेही प्रयत्न केले जातात. आता रवी राणा यांनी केलेला हा दावा त्याच प्रकारातला आहे की त्यात काही तथ्य आहे हे आगामी काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं वांद्रे रिक्लेमेशन भागात अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. येत्या 8 जानेवारीपर्यंत ही विद्युत रोषणाई मुंबईकरांना पाहता येणार आहे, अनुभवता येणार आहे. या विद्युत रोषणाईचा आनंद लुटण्यासाठी आत्तापासूनच वांद्रे परिसरात
मुंबईकरांनी गर्दी सुरू केली. येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच जण सज्ज झालेले आहेत. सध्या मी मुंबईच्या वांद्रे परिसरात आहे. रिक्लेमेशन भागामध्ये आपण पाहू शकतो की सीलनकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या बाजूला असलेलं हे गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. नाताळ सणाला देखील हीच विद्युत रोषणाई होती आणि ही जवळजवळ 8 दिवस अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मुंबईकरांना मोह आवरत नाहीये, अनेक जण सेल्फी घेत आहेत, काही मुंबईकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई कुठून आला तुम्ही, काय सांगाल? आम्ही विले पार्लेतून आलोय. काय बघायला आलात? आम्ही विले पार्लेमधून आलो आहे. इकडचा आम्ही आनंद घ्यायला आलो आहे. म्हणजे आम्हाला अशी बातमी समजली की ते खूप छान म्हणजे डेकोरेशन वगैरे केलं आहे, तर आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून आम्ही इकडे म्हणजे एन्जॉय करायला आलो. सेल्फी वगैरे घेतला की नाही? घेतला. आपण पाहिलं की हे सगळे मुंबईकर नाहीत तर मुंबई उपनगरातून देखील अनेक लोक आलेले आहेत जे या रिक्लेमेशन भागात विद्युत रोषणाई बघण्यासाठी आले. सेल्फी घेण्याचा मोह देखील त्यांना आवरत नाहीये. जर तुम्हाला देखील यायचं असेल तर 8 दिवस ही विद्युत रोषणाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बांद्रे, रिक्लेमेशन. त्यामुळे 25 डिसेंबरपासून ही विद्युत रोषणाई सुरू झालेली आहे आणि पुढचे 8 दिवस याचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. तेव्हा नक्की भेट द्या 8 जानेवारीपर्यंत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे विघ्नहर्त्याच्या बद्दलची. त्याच्याचवरती विघ्न येतं की काय असं वाटतंय, कारण सिद्धिविनायक न्यास मंदिर मंडळाच्या विरोधात मनसेनं अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. हे आरोप सत्र काही थांबत नाही आहे. विशेष म्हणजे मनसेच्या या आरोपांनंतर आता हा मुद्दा अधिवेशनात सुद्धा पोहोचला आणि यानंतर पुन्हा एकदा मनसेनं सिद्धिविनायकाला धोका आणि मातोश्रीला खोका असा आरोप करत न्यासाचे अध्यक्ष आणि विश्वस्तांवर निशाणा साधलाय. सिद्धिविनायकाला धोका, मातोश्रीला खोका. सिद्धिविनायक न्यासावर मनसेचा आरोप. सिद्धिविनायक मंदिरात राजकारण आणू नका. मनसेच्या आरोपांना विश्वस्तांचं प्रत्युत्तर. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलेला हा घणाघात. सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिर समितीनं गैरकारभार केल्याचा आरोप केल्यानंतर आता किल्लेदार यांनी बोके आणि खोकेही त्यात घुसवलेत. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायकच्या बाप्पाला धोका आणि मातोश्रीला खोका दिल्याचा गंभीर आरोप किल्लेदार यांनी केला आहे. खोके खोके करून ओरडतात, इथे काय परिस्थिती, इथे काय वेगळी परिस्थिती आहे? इथे सुद्धा तेच आहे ना, सिद्धिविनायकाचे खोके, सिद्धिविनायकाला धोके आणि मातोश्रीला खोके, दुसरं काय आहे? सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिर समितीच्या आरोपांबद्दल न्यासाचे अध्यक्ष गप्प का असा प्रश्नही किल्लेदार वारंवार उपस्थित करतात. बांदेकर यांनी लवकर सुधारावं, अन्यथा लवकरच बॉम्ब फोडू आणि ललित कला मंडळाबद्दलही मनसेनं धमकी वजा इशारा दिलाय. अजून एक त्यांचा हे आहे, त्याला काय म्हणतो आपण, बॉम्ब तो आहे आमच्या हातात, तो बॉम्ब आम्ही लवकरच बृहन मुंबई ललित कला क्रीडा भवन अंधेरी इथे ते अध्यक्ष होते बराच काळ आणि तिथे सुद्धा त्यांनी काय काय गोंधळ घातलाय आणि काय काय अनागोंदी कारभार केलाय हे अजून आम्ही राखून ठेवलंय. मनसेच्या या आरोपांवर सिद्धिविनायक न्यास मंदिर समितीकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विश्वस्त राजाराम देशमुख यांनी मंदिरात राजकारण आणू नये अशी भावना व्यक्त केली आहे. कोणीतरी यायचं आणि हे मंडळ बसकास्त कारण ते करा, शासनाला सगळंच माहीत आहे, लॉ अँड ज्युडिशियललाही माहीत आहे आणि योग्य त्यावेळी योग्य ती कारवाई होईल. उगीच काहीतरी विषय घेऊन कोणाला तरी बदनाम न करू नये, मंदिराच्या ठिकाणी राजकारण आणायला नको असं मला वाटतं. सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीवरच्या आरोपांनंतर मंडळ बरखास्त होणार का याची चर्चा आहे, पण असं असलं तरी न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांचा अबोला अजूनही कायम आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात याच मुद्द्यावरून मनसे बांदेकर यांना डिवचण्याच्या तयारीत आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सांदपाडा ते बेलापूर या पाम बीच मार्गाच्या लगत सायकल ट्रॅक उभारणीचा घाट घातला जातोय. यासाठी अनेक झाडांची कत्तल सुद्धा करण्यात येणार असून हिरवळ नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्याकडून करण्यात येतोय. नेरुळमध्ये समांतर सायकल ट्रॅक असताना देखील नव्यानं सायकल ट्रॅक उभारण्यात येत असल्यानं नागरिकांचे पैसे विनाकारण खर्च करण्याचा घाट प्रशासनानं घातलाय का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. आज तुम्ही ही परिस्थिती पांबीची बघितली असेल, म्हणजे मी तर सागरदर्शन टावर ते सी ब्रिज टावर सेक्टर 6 पर्यंत ही परिस्थिती, हजारो झाडं या ठिकाणी तुटलेले आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी तळ्याच्या बाजूला गेला किंवा अगदी सीबीडीपर्यंत गेला महानगरपालिकेपर्यंत, तर या ठिकाणी हजारो झाडं तुटलेली. तर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये माहितीचा अधिकार टाकला की झाडाची परवानगी काढली का, तर त्या ठिकाणी एकाही झाडाची परवानगी काढली नाही. अशा परिस्थितीमध्ये हे काम चालू आहे. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज जयंती. राजेश खन्ना यांनी अनेक सुपर डुपर हिट चित्रपट दिले. चित्रपटाच्या माध्यमातून ते आपल्या नेहमीच स्मरणात राहतील. भारताचा पहिला स्टाईलिश हिरो असा अभिनेता राजेश खन्ना यांचा उल्लेख केला जातो. या सदाबहार अभिनेत्याचा आज जन्मदिवस. आज राजेश खन्ना अर्थात सगळ्या इंडस्ट्रीचे काकाजी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण काढल्याशिवाय हिंदी चित्रपटाच्या यशाचा इतिहास पूर्ण होणं अशक्य. 1960 आणि 1970 दशकात रोमान्सला एक नवी ओळख देणारे राजेश खन्ना होते. राजेश खन्ना यांना हिंदी सिनेमात सगळ्यात पहिल्यांदा सुपरस्टारचा किताब मिळाला. राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीत ते कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसले, पण 1969 ते 1976 या काळात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर एक हाती हुकूमत गाजवली. पण 1969 साली आलेल्या आराधना चित्रपटानं त्यांना रातोरात स्टार बनवलं. राजेश खन्ना यांनी 1969 ते 1972 या काळात लागोपाठ 15 हिट चित्रपट दिले. काही जाणकार सांगतात की हा विक्रम अजूनही अबाधित आहे. मुमताज यांच्याबरोबर त्यांची जोडी हिट झाली होती. दोघांनी 8 चित्रपट एकत्र केले आणि सर्व चित्रपट गोल्डन ज्युबली पर्यंत गेले. पण शर्मिला टागोर, आशा पारेख, झीनत अमान या अभिनेत्रींबरोबरचे त्यांचे चित्रपट सुद्धा खूप गाजले होते. काळाच्या ओघात प्रेक्षकांचा नायक बदलतो, तसा बदलही राजेश खन्ना यांनीही अनुभवला. चित्रपटसृष्टीवर अमिताभ बच्चन नावाचं गारूड पडलं आणि राजेश खन्ना त्या झंझावातात मागे पडले. मात्र राजेश खन्नांचे हिट चित्रपट, त्यांच्या चित्रपटातील दृश्राव्य गाणी आणि त्यांची स्टाईल आजही रसिकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.